केमिकलयुक्त ताडी बनवून हजारो लोकांचं आयुष्य धोक्यात घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. उत्पादन शुल्क विभागानं फिल्मी स्टाईलनं धाट टाकून ही कारवाई केली. घातक केमिकल बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश. टोळीमध्ये उच्च शिक्षित तरुणांचा सहभाग. ताडीत भेसळ करण्यासाठी बनवलं होतं केमिकल. उत्पादन शुल्क विभागानं केली धडक कारवाई. साताऱ्यामधल्या अतीत पाली रोड इथली ही मेसेस अस्मिता केमिकल कंपनी. या कंपनीचा मालक आहे मिलिंद घाडगे. हा घाडगे उच्च शिक्षित आहे. बी केमिकलचं त्यानं शिक्षण घेतलंय, पण आपल्या शिक्षणाचा वापर त्यानं लोकांच्या जीवाशी खेळण्याकरता केला. घाटगे हा त्याच्या केमिकल कंपनीत क्लोरल हायड्रेट नावाची विषारी पावडर बनवायचा आणि ती राज्याच्या कानाकोपऱ्यात पाठवायचा. या क्लोरल हायड्रेट पावडरचा वापर ताडी या मद्यात भेसळ करण्याकरता केला जात असे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती समजताच त्यांनी कंपनीवर 8 दिवस पाळत ठेवून धाड टाकली. यात 5000 किलो क्लोरल हायड्रेट विषारी पावडर आणि इतर घातक रसायनांचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये इतकी आहे. ताडीच्या दुकानावरती छापा घातला असता त्या ठिकाणी भेसळयुक्त ताडी आढळून आली आणि त्या ठिकाणीच आम्हाला क्लोरल हायड्रेटची पावडर मिळाली. हे गुंगीकारक असलेलं रसायन आहे. मग याच्या तपासामध्ये हे कुठून आणलं याची माहिती काढली असता आम्हाला सातारा येथे आतित पाली रोडवरती अस्मिता केमिकल्स ह्या नावाची एक फॅक्टरी आहे, त्या ठिकाणी हे क्लोरल हायड्रेट हे तयार केलं जातं अशी माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा घातला असता आम्हाला तिथं साधारण 5000 किलोपेक्षा जास्त तयार करत असतानाचं आढळून आलं. मिलिंद घाटगेसोबत दिनकर नलावडे आणि प्रकाश जेठाभाई गोपवाणी यांनाही अटक करण्यात आली. गोपवाणी क्लोरल हायड्रेट तयार करण्यासाठी लागणारी कच्ची रसायनं पुरवत होता. आता या टोळीचा आणखी एक मोहरक्या श्रीनिवासन उर्फ नरेंद्र व्यंकट नरसय्या भीमानाथानी हा त्याच्या डोंबिवली इथल्या घरातून फरार झालाय. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. या तपासामध्ये पुढे गेल्यानंतर की त्याला काही पदार्थ जे केमिकल्स लागतात हे क्लोरल हायड्रेट बनवण्यासाठी ही भिवंडी परिसरातून दिली जातात अशी माहिती मिळाली. पण भिवंडी येथे देखील छापा घातला असता तसेच डोंबिवलीला छापा घातला असता काही रसायनं कच्चे पदार्थ आणि तयार पदार्थ क्लोरल हायड्रेट हे असे आढळून आले. लोकांना कमीत कमी ताडीत जास्त नशा व्हावी यासाठी क्लोरल हायड्रेट पावडरची भेसळ केली जायची, पण त्यामुळे ताडी पिणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. या टोळीनं या विषारी पावडरची तस्करी इतर राज्यातही केल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. त्या दृष्टीनं आता पुढचा तपास केला जातोय. अजित पांढरे, झी मीडिया, मुंबई.